भाजपच्या रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे आणि काही कार्यकर्त्यांमध्ये मंत्री गिरीश महाजनांसमोरच वाद झाला. रक्षा खडसे आम्हाला डावलून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार करतात असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आणि त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर काही कार्यकर्ते नाराज झाले आणि तब्बल 200 अधिक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. मी कुठल्याही कार्यकर्त्याला डावललं नाही, तसं केलं असतं तर मला पक्षानं तिकीट का दिलं असतं अशी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी एबीपी माझाला दिली. दरम्यान या व्हिडिओ बाबत खासदार रक्षा खडसे काय म्हणतात पाहूया. आम्ही पण काम करताना बऱ्याचशा चुका आमच्याकडनं पण होत असेल, मी असं म्हणत नाही की आम्ही चुकत नाही, थोडेफार विषय होतातच, कारण शेवटी आज एवढा मोठा मतदारसंघ आहे, आज कोणी ना कोणी माझ्याकडनं पण दुखवलं गेलं असेल. पण विषय हा आहे की हा व्हिडिओ कोर कमिटीचा व्हिडिओ हा बाहेर अशा पद्धतीने व्हायरल करणं हे चुकीचं आहे, कारण की भारतीय जनता पार्टी हे शिस्त प्रिय पार्टी आहे, शिस्तीने सगळे इथे काम होतच आहेत, डिसिप्लिन वाली पार्टी आहे. तर मला असं वाटतं की पक्ष या सगळ्या गोष्टींची दखल घेईल आणि जो कोणी हे सगळं विषय त्यांनी बाहेर आणलेला आहे त्या संदर्भात पक्ष त्यांना विचारणा करेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.